नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. अखंड भारतीयांचे आराध्य दैवत तीर्थक्षेत्र अयोध्या येथे 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा स्थापना सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कल्याणमध्ये वॉर्ड क्रमांक 35 भोई कोळी ज्ञाती समाज, श्री एकवीरा पदयात्रा मित्र मंडळ, महिला बचत गट कल्याण भोईवाडा, कोळी बॉईज युवा सेना उपशहर प्रमुख मेघन मधुकर सल्पी यांच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामांच्या पालखी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली. यावेळी बालगोपाळ्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांचे वेशभूषा करण्यात आली. श्रीरामाचा देखावा उभारण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील उपस्थित होते. यावेळी युवा सेना उपशहर प्रमुख युवा सेना मेघन मधुकर सल्पी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मेघन सल्पी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवित आणि आजच्या या पावन दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख युवा सेना मेघन सल्पी, अध्यक्ष भरत आनंद भोपी, उपाध्यक्ष ललित मधुकर गुडते, समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील, कल्याण भोईवाडा महिला बचत गटाचे अध्यक्ष दर्शने मेघन सल्पी, उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे, खजिनदार प्रियंका रोहन गुडदे, समस्त ग्रामस्थ तरुण वर्ग, महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. प्रथम मी आमच्या समाजाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतोय. तसंच हा जो सोहळा आहे, 550 वर्षानंतर हा सोहळा बाळासाहेब ठाकरे मोदीसाहेब यांचं जो स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि आमच्या भोईवाड्यातले युवा नेतृत्व मेघन सल्पी कल्याण पश्चिम उपशहर प्रमुख, तसेच आम्ही युवा नेतृत्व रोहन आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष भरत भोपी, उपाध्यक्ष ललित गुडदे, तसेच आमचे प्रकाश कुंभारे जुने सहकारी आणि मॅडम, खरोखर अतिशय हा सोहळा आनंदमय सोहळा आमच्या भोईवाड्यात. हा आनंद असा आम्हाला जसं काही गगनात मावेना, आम्हाला वाटतं का रामनवमी आजच आमची आज भोईवाड्यात रामनवमी तयार झाली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे आमच्या वाड्यातील बाळगोपाळ वेशभूषा करून राम सीता लक्ष्मण हे अख्ख्या गाव आमच्या समाजाला गावकीला आशीर्वाद देण्यासाठी हे राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी राम सीता लक्ष्मण हे वेशभूषा करून ते तयार झाल्यात. त्यांचंही आमच्या समाजातर्फे आणि आपल्या पत्रकारांतर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.